नवीन शैक्षणिक धोरण हे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे असून येणाऱ्या पिढीला त्याच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेता येणार आहे आणि हे काम SGT इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून होईल असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे येथे SGT इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनावेळी केले. सावित्री गुलाब तुपे सामाजिक संस्थेच्या करंजाडे येथील SGT इंटरनॅशनल स्कूलचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात झाला. हा सोहळा आरंभ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला होता. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. तसेच या स्नेहसंमेलनात शैक्षणिक वर्षामध्ये स्कूलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, भाजपचे करणा शेलार, ग्रामपंचायत सदस्या प्रिया फडके, शिल्पा नागे, देवकू वाघे, सुषमा मयेकर, मंदार पनवेलकर, SGT इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन रमेश तुपे, डायरेक्टर शुभम तुपे, रवींद्र गोवारी, नितीन मुंबईकर, राजेश म्हात्रे, सुनील वारे, तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. मी सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेचे संस्थापक रमेश तुपे आणि त्यांच्या बरोबरनं सर्व सहकारी यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. शाळेचा पहिला वार्षिक उत्सव आहे, त्या पहिल्या वार्षिक उत्सवाला जर आपल्याला इतका किलबिलाट ऐकायला येतो तर विचार करा की 10 वर्षांनी हा किलबिलाटच सगळं या ठिकाणी आपला परिसर भरून टाकेल. आणि मला असं वाटतं की एखादी शाळा ही शाळा ती किती गप्प आहे याच्यावरून त्या शाळेचं यश हे मोजलं जाऊ शकत नाही. तर त्या शाळेचा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी किती कलकलाट करतो आणि त्यातून त्याला किती व्यक्त व्हायचं आहे याच्यातून त्या शाळेचं सामर्थ्य लक्षात येईल. आज या मंचावरती वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी हे सांस्कृतिक कार्यक्रम करतायत. कोणीतरी या ठिकाणी आपल्या परफॉर्मन्सच्याबद्दल, कोणी अकॅडमिक परफॉर्मन्सच्याबद्दल बक्षीस घेणार आहे. या प्रत्येकाला आपापली प्रतिभा सादर करण्याची संधी या मंचावरून आणि या SGT इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून मिळावी अशा शुभेच्छा मला या निमित्तानं द्यायचे. मित्र, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनेक वर्षांच्या या देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष अमृत महोत्सव आपण आत्ता नुकताच साजरा केला, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. पण पहिल्यांदा या देशामध्ये शैक्षणिक धोरण राबवलं जातं आणि या शैक्षणिक धोरणाच्या आधारे आज तुम्ही आम्ही ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं ती शिक्षणाची पद्धती आणि आज तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं विचार करतो ती विचार करण्याची पद्धती आमूलाग्र बदलण्याचं काम या देशातलं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार करणार आहे.